एवढ्या मोठमोठ्याने आवाज काय करतोय? ठीक 8 वाजता तुला खाणं लागतं ते माहिती आहे मला. टोपी घातलीस म्हणजे तू स्वतःला काय अंग्रेजी बाबू समजतोस? एकतर माझी सिगरेट घेतोस आणि माझ्यावरच हुकूम सोडतोस. मी हे अजिबात सहन करणार नाही. माकड कुठला काय बाई साहेब देतो बाई साहेब बोल बिटा. मी पण माकड असतो तर बरं झालं असतं. माकडा नाहीतरी हे माकडालाच द्यायचंय. तेव्हा पाणी कम दूधच देऊया. माकडासाठी एकच चमचा. हे जाड मलईदार दूध माझ्यासाठी. 1 2 3 4 5 6 7 8 9 फोन विटा माझ्यासाठी. मी नंतर येऊन माझ बोनविटा पितो. हे बोनविटा प्या आणि सगळे वा राजा साहेब. काय बाई साहेब येतो बाई साहेब. बोनविटा इज द सिक्रेट ऑफ माय एनर्जी. मम्मी मी तयार आहे. बघ तू ड्रायव्हर तिकडे किती वेळ झाला हॉर्न होतोय. तू लवकर तयार झालीस ना तर तू तुला बोनेट वरती बसवेल. चल टाटा मम्मी टाटा पप्पा टाटा. लक्ष्मी नंदिनीसाठी चांगला ड्रायव्हर शोधून काढला. राजा कधी खोटं बोलत नाही, पेट्रोलची चोरी करत नाही आणि रजेवर तर कधी जात नाही. रामनवमीच्या दिवशी मी देवळात गेले होते. तिथे जखमी अवस्थेत वेदनेने तळमळताना हा मला दिसला. मला त्याची दया आली. मी त्याला घरी आणलं, औषध उपचार केले, तो बरा झाला. तरी आपल्या इथेच राहिला. खुणास्तव राम भक्त हनुमान राजाच्या रूपानं आपल्या बरोबरच राहत असावा. तू म्हणतेस खरे. चल थांब 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 थांब. मी तुला नेहमी जीप चालवताना पाहतो. तुझा लायसन्स कुठे आहे? नाही तर भर फाईन. नाही नाही, प्राणी असून सुद्धा तुला हप्ता कसा द्यायचा हे चांगलं ठाऊक आहे. पण मी हप्ता घेत नाही. जा तू जा. हॅलो रणजी. हॅलो रमेश. काय कामे? नाही हॅलो. या ना आत चला. या चावी नंबर 1. चावी नंबर 2. चावी नंबर 3. बाहेर जाऊन येतो. माझं जरा ऐकाल का? काय झालं? हे दोघं जण कोण आहेत? ते इथे येतात काय नेहमी आणि त्यांच्या बरोबर तुम्ही बाहेर जाता काय? त्यांच्या विषयी किंवा तुमच्या व्यवहाराविषयी तुम्ही मला काही सांगत नाही. लक्ष्मी घराची जबाबदारी तू सांभाळतेस त्यात मी नाखूष. तसंच धंद्याची जबाबदारी माझ्यावरती आहे.
त्यात तू डवळाडवळ करू नये. मम्मी दाडीकडे आले होते. इथे नाही आले. हां बहुतेक गच्चीवर गेले असतील. मम्मी तुझी नाचतेस का? काही नाही. हा चिमटा नाही नाही ढेकून. कोण करतंय चिमटा? ढेकून. खूप खूप ढेकून झालेत. मम्मी एक शंका आहे. कुठली? माणसाला किती पाय असतात? दोनच. आणि जर का समजा चार पाय असतील तर ते गाढव. हे बघ गाढव. असं रेडी तुम्ही इकडे लपला होता. बघा जरा खेळ आहे. खेळामध्ये कुठे लपू शकतो काय? हे बाबा असं करूया आपण दुसरा खेळ खेळूया. आंधळी कशुंबरी खेळूया. ठीक आहे. लक्ष्मी काही करून नंदीला झोपायला हवं. म्हणजे मग आपण आपला खेळ खेळायला मोकळे.